लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज लाइव। बच्चू कडू यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन इशारा दिला आहे, 1 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला नाही तर माझे बरोबर 12 आमदार आहे, मी बाहेर पडण्याचा असा इशारा दिला आहे। एक ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्या पक्षामध्ये 2 आमदार आहेत, त्याच्यामुळे इतर आमदारांच्या वतीने ते बोलत असतील पण मला त्याची वस्तुस्थिती माहिती नाही। लवकरच ते मंत्रीपदी दिसतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे जो मनुष्य मंत्री बनणार आहे त्यांनी थोडासा संयमसुद्धा ठेवला पाहिजे असं मला वाटतं। पण शिंदे गटाने सर किती प्रतिज्ञापत्र सादर केले त्याविषयी काही सांगत नाही, मला याची थेट माहिती देता येणार नाही। परंतु त्यांनी जे केलेली होती, शिंदे गट म्हणण्यापेक्षा आम्ही शिवसेना आहोत, बाळासाहेबांची शिवसेना आहोत, तर आम्ही त्यांच्या दुप्पट उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे त्याला उद्धव शिवसेना असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं म्हटलं जातं, त्यांनी केली त्याच्या दीडपट आम्ही केली आहे आणि आमची सगळी व्हॅली आहे। गोविंद बागेत जे पवार कुटुंबियांची दिवाळी झाली तिथे बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला, तर तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीकडून अजित पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील? पदाचे उमेदवार असतील की नाही हे त्यांच्या पक्षाने ठरवायचं आहे आणि म्हणून अशी सुद्धा अफवा आहे की पक्षातले बरेच लोक नाराज आहेत आणि ते कुठून भाजपमध्ये जातो असंही लोक बोलतात। दुसऱ्याच्या पक्षाबद्दल आम्ही का बोलावं? आम्ही त्यांच्या पक्षाबद्दल काय बोलत नाही। शिंदे यांना विरोधी पक्षाचा रोल दिला, त्यांनी तो व्यवस्थित विरोधी पक्षाचा रोल करावा। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गट यांची युती होण्याची चर्चा आहे, कालच श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। याचा अर्थ युती होणार असं तुम्ही काढण्याची आवश्यकता नाही, युती ज्याला होणार त्याला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्याची घोषणा करतील आणि त्याच वेळेला ती युती होईल। एकनाथ शिंदे साहेबांचे चांगले संबंध हे सर्वांचेच आहेत, राज ठाकरे साहेबांच्याबद्दल त्यांना आदर आहे आणि त्या आदरापोटी वेळोवेळी ते त्यांची भेट घेत असतात, परंतु युतीच्या संदर्भात अशी ज्याला अधिकृत घोषणा ते मला करायला सांगतील पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून, त्याच वेळेला मी याच्याबद्दल काहीतरी बोलू शकेल, नाहीतर हे सगळे अंदाज असतात आणि हे अंदाज खरेच असतात असं काही नाही। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज लाइव मुंबई।